हॅलो फ्रेंड, तर कशा आहात तुम्ही? मी सविता आपलं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गावाकडे नव्हतो आलो आम्ही आता खूप दिवसापासून, 10-15 दिवसापासून बेदवर नव्हते. तर आणि ऑर्डर येईल होतं 1-2 औरंगाबादच्या, मग आता तेवढे पेपर पत्रवाही देणं होते आपल्याला. मग यायला म्हटलं चला, आज नाईट आहे तुमची तर काढून राहिले. मी आराम केला कारण तब्येतच बरी नाही आहे. कोरोना टेस्ट केली, निगेटिव्ह निघले मला, तेवढं तर बरं झालं. पण माझी मैत्रिणींची पॉझिटिव्ह निघली, पण सोबतच होतो 2-3 दिवस तर तिची, आपल्याला बी काही कोरोना झाला काय. मग मी पण टेस्ट केली, मग निगेटिव्ह निघले. मग गावाकडे आलो तर एवढं आताही पडलं माझं, मी आराम झोपेल होते तर एवढं मला पॅकिंग करायचं आहे मोजून चालू काढणं. दुसरी पण मशीन आहे पण ती तिकडे आता ती आणणं इथं या हाताना ड्रोनची मशीन आहे घालायचं. पण मग पत्रावळ्याच बनवलं त्याच्यावर आम्ही इथं एवढं पॅकिंग केलं ऑर्डरचे. आता या सगळं हे बेस्टेस माल निघलं एवढं ते कोण हा एवढा असं हातात ज्ञान ओढका वर लय हात दुखून जातो. काही असं पण त्यांना तसं नाईट चालू आहे तुम्हाला आले थोडं पॅकिंग करणं मला खात्याचं पण नाही का, पण खात्याचं डायकी लावला नाही सध्या. खात्याचे काही ऑर्डर नव्हत्या तर खाण्याचे पत्रावळीचे पण आता ऑर्डर येणार आहे. मग त्यानंतर म्हणलं पहिलं आता या औरंगाबादचा ऑर्डर एवढे देऊ. आणि सर्वांना एक सांगायचं मला की व्हिडिओला जास्त शेअर करा, कारण जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर तेवढं चांगला ऑर्डर भेटतील. कारण मी एक व्हिडिओ टाकला होता 200 जणांपर्यंत पोहोचला तो, तर त्यातले मला 2 ऑर्डर आले. जर व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोहोचला तर लोक ऑर्डर देतील ना. तर तुम्ही प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, दुसरे व्हिडिओ नाही विकेले चालत.